बोगा प्रकरणी राज ठाकरेंनी दिलेल्या अल्टिमेटवर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अल्टिमेटम देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही अशा गोष्टीमुळे जातीय तणाव निर्माण होऊन एकात्मता धोक्यात येऊ शकते. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी एकत्र येऊन समोपचाराने हा प्रश्न सोडवावा असं मत चव्हाण यांनी व्यक्त केले. चव्हाण आज नांदेडमध्ये बोलत होते, पाहूयात. मला वाटतं सरकारला अल्टिमेटम वगैरे देण्याचा विषय येत उद्भवतच नाहीये आणि अशा पद्धतीने ध्रुवीकरण करण्याचा जो प्रयत्न आहे तो फार धोकादायक आहे. राज्याची एकता एकात्मता ही धोक्यात आणण्यासंदर्भातले काही गोष्टी घडत आहेत, अनेक ठिकाणी दंगलीही घडत आहेत त्या निमित्ताने. मला वाटतं ही धोकादायक बाब आहे आणि सर्व राज्यकर्त्यांनी आणि विरोधी पक्षांनीसुद्धा समोपचाराने हा विषय हाताळला पाहिजे. विनाकारण जातीय तणाव त्यातून निर्माण होणार नाही याची दक्षता. प्रदीप घुगे, स्टार महाराष्ट्र न्यूज, नांदेड.